मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देतो असं सरकारने आम्हाला सांगितल्यामुळं आम्ही त्यांना 30 दिवसाचा वेळ दिला. एक्स्ट्राचा जास्तीचा 10 दिवस म्हणजे 39 दिवस दिलेत. कारण तुम्हाला आता सुट्टी नाही, तुम्ही इकडे येऊन बदलले तरी सुट्टी नाही. कारण मराठा समाज हा घराघरातला आता जागा झाला आहे आणि आम्ही शांततेतच पण तुमच्याकडून आरक्षणच मिळू आणि तुम्ही कसे देत नाही तेही आम्ही बघू. पण सरकारला 40व्या दिवशी आरक्षण द्यायला लागेल हे मात्र मी मराठा समाजाची जी ताकद जी एकवटली ही वायाला आम्ही कोणीच जाऊ देणार नाहीत आणि कसे देत नाहीत ते आम्ही बघणार. सत्कार नाही, महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो. कारण हे दैवत आहे आमचं सगळ्यांचं आणि दैवताकडं दर्शन घेताना एकच साकडं घातलं की सरकारनं 1 महिन्याचा वेळ घेतला आहे, आम्ही त्यांना 40 दिवसाचा दिला आहे. त्यांना सद्बुद्धी नगद नारायण देवो आणि मराठ्यांचा पिढ्यांना पिढ्या रखडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी मार्गी काढावा या नगद नारायणाच्या चरणी मी साकडं घातलं आहे आणि शेतकऱ्यांनाही भरभरून पीक येऊ दे, पाऊसही पडू दे हेही साकडं घातलं आहे. 40 दिवसाचा तुम्ही अल्टिमेटम दिला होता, त्यातले तुमचे 15 दिवस संपलेले आहेत. आता मागणी काय सरसकट करणार आहेत का, तसं नाही तर पुढचा पाऊल काय राहणार? नाही, आम्ही अल्टिमेटम दिलेला नाही. सरकारनं आणि हा राज्यातल्या सगळ्या पक्षांना मिळून ठराव केला की 1 महिन्याचा वेळ द्यावा, आम्ही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देतो, मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देतो असं सरकारने आम्हाला सांगितल्यामुळं आम्ही त्यांना 30 दिवसाचा वेळ दिला. एक्स्ट्राचा जास्तीचा 10 दिवस म्हणजे 39 दिवस दिलेत. ते आता त्यांनी ठरवावं. मराठ्यांना आरक्षण देणं हे त्यांचं आता क्रमप्राप्त आहे आणि मराठे आम्ही तर आंदोलन त्याशिवाय थांबवणार नाहीत. आम्हाला आता मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र पाहिजे. तुम्ही तर ती मागणी करताय कुणबी मिळावं म्हणून, मात्र आतापर्यंत शासनाकडनं जवळपास 65 लाख लोकांचे जे तपासणे आहेत कागदपत्र ते तपासले, मात्र त्यापैकी केवळ 5000च प्रमाणपत्र कुणबी नावाचे येतात. आता तुमचं म्हणणं काय आहे? नाही, कुठलाही कायदा बनवताना आधार लागतो आणि तो आधार खूप झाला. 5000 म्हणजे खूप प्रमाणपत्र झाले. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी कायदा बनवायला आधार लागतो तर आधार खूप आहे. त्या दिवशीच गिरीश महाजन साहेब आले होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणताय 4 दिवसातच द्या, पण ते टिकेल का नाही याची आम्हाला शंका येते, म्हणून तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या, आम्हाला आधार घ्यायला लागतो. ठीक आहे, तुम्ही समिती पण नेमली, आता समितीकडे 5000 पुरावे झाले. एका पुराव्याच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देऊ शकता. 5000 तर खूप झाले, आता तर तुम्हाला द्यायलाच लागेल कारण शब्द तुमचे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यायला लागेल. मात्र मध्यंतरी असं झालं होतं की ज्यांच्याकडे कुणबी समाजाचं सर्टिफिकेट आहे व्हेरीफाय झाल्यानंतर त्यांनाच आरक्षण दिलं जाईल. काढायचा की पश्चिम महाराष्ट्रातले कुणबी असताना देखील सरकारनं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला होता, आता तर 5000 म्हणतात म्हणजे सरसकट मागणी करते. नाही, बघण्याचा दृष्टिकोनाला माझा हेतू मराठा समाजाला आणि मराठा समाजाचा हेतू मराठा समाजाला सरसकट मिळावं, त्यामध्ये असा काहीच प्रश्न नाही आहे, जबरदस्ती नाही आहे. मला जर एखादं पत्र घ्यायचं नसेल जे आर कायदा पारित झाल्याच्यानंतर मी घेऊ शकत नाही, जोर जबरदस्ती नाही आहे. तुम्हाला तहसीलदार EDM घरी येऊन म्हणणार नाही आहेत की हे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलेत आणि तुम्ही हे धरा आता, असं होणार नाही आणि तसं होत नसतं. जबरदस्ती नाही आहे, ज्याला काढायचं ते काढतील. गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल, कुणी आडवं पडू नये. कुणी आडवं पडल्यानं सामान्य मराठ्यांच्या पोरांचं कुणी पाप डोक्यावर आता घेऊ नये. सरसकट मागणी पूर्वीपासूनच आहे आमची, आता मधी केलेली नाही आहे आणि त्यासाठीच सरकारनं आमच्याकडून 1 महिन्याचा वेळ घेतला. आम्ही 10 दिवस त्यांना जास्त दिले. मात्र OBC संघटना आक्रमक झालेले, त्यांचे आंदोलन चालू आहे, त्यांचे उपोषण देखील चालू. तर नेमकं OBC कुणबीमधून मराठा समाजाला आरक्षण नको ही त्यांची ठोस भूमिका आणि विरोध आहे त्यांचा. आणि त्यांना काय होतं की त्यांना समजून कोणी सांगत नाही आणि मराठा समाजाचे 4-2 वर आहेत आणि त्यांच्यासुद्धा वर आहेत, हे आमच्यात कन्फ्युजन पसरवते मराठा समाजात आणि सामान्य OBC मध्ये आणि सामान्य मराठ्यामध्ये. की 5 कोटी मराठा जर आता आला तर आपल्याला धक्का लागतो. पूर्वीपासून 1923 पासून ते 1989 पर्यंत मराठा आरक्षण आहे, 90 मराठा बाहेर फेकला. त्यामुळं आमच्यात कुठंच काही नाही आहे, OBC बांधवत नाही आणि आमच्यात पण नाही, पण ते कुणीतरी उचकवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना आणि त्यांचा असा गैरसमज झाला. 5 कोटी मराठा जर आता आला तर हे प्रॉब्लेम उभारते. त्यांना हे कोणी समजून सांगत नाही, जवळपास 75% मराठा कुणबीमध्ये OBC मध्ये गेला आहे. उदाहरणार्थ विदर्भातला मराठा सगळा आरक्षणामध्ये गेला आहे, खानदेशचा पूर्ण या 15 वर्षात गेला आहे.
काही आपला नाशिक विभाग जो महसूल येतोय तो पट्टा इथं शिवगावपर्यंत इंदापूरपर्यंत सगळ्याची सगळं आरक्षणात गेला आहे. काही कोकणचा पट्टाही आरक्षणात गेला आहे. मराठे राहिले कोणचे आरक्षणात जाण्याची? मराठवाडा आणि उर्वरित थोडासा महाराष्ट्र हे समजून घ्यायला बांधव समाज नाही. त्यांच्या डोक्यात काय घातलं आहे की पूर्ण मराठा आरक्षणात येणार आहे. अरे पूर्ण येणारच नाही आहे बांधवांनो, पूर्णच आत गेलेला आहे आणि आम्ही तर पूर्वीपासूनच आहेत. फक्त त्यांना समजून कोणी सांगत नाही आहे, उचकवण्याचा प्रयत्न होतो पण तसं होणार नाही. आमचे ओबीसी सामान्य बांधव आणि मराठ्यांचे सामान्य आम्ही एक विचारानं आहेत. आमच्यात काहीही दुरावा होणार नाही. त्यांचं ज्यावेळेस गैरसमज निघत त्यावेळेस ओबीसी बांधवांचे सामान्य आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून आंदोलनाला तुम्हाला एक नाही दिसतील. मी बघा ही दिलेला शब्द खरा होतोय. मोठी भीती आहे ओबीसीमध्ये जर कोणी मराठा तर राजकीय आणि त्या अनुषंगाने ओबीसी आक्रमक झाल्याचं देखील बोललं जाते. मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षणाच्या संदर्भात नोकरी संदर्भात विरोध नाही, मात्र राजकीय आरक्षण मिळालं तर त्याचा धोका होऊ शकतो असं देखील त्यांचं म्हणणं. नाही पण त्यांनी तसं स्पष्ट केलं नाही ना, त्यांनी तसं स्पष्ट करावं आमच्यासमोर. त्यामुळं आम्ही विरोध करतोय कारण त्यांची अधिकृत भूमिका आमच्यापर्यंत तशी आली नाही. तशी असेल तर त्यांनी मांडावी, आम्ही दुरुस्ती करू आमच्यामध्ये. पण आता यातून तुम्हाला राजकीय आरक्षण देखील मागायचं का? कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर राजकीय देखील होणारच? नाही नाही, तो मूळ मुद्दाच आत्ता नाही आहे. त्यांचाही नाही आहे आणि आमचा पण नाही. आमचा मूळ उद्देश आता असा आहे की मराठा समाज हा पूर्वीपासून शेती कसणारा समाज आहे. विदर्भाला तुम्ही आरक्षण दिलं कुणबी मराठे म्हणून. 83 क्रमांकावर असं 2004 जे आर असं सांगतो की कुणबी आणि मराठे एक आहेत, म्हणजे तत्सम आहे, म्हणजे तसाच आहे, तोच प्रकारचा हा मराठासुद्धा शेती करणार आहे. मग बाकीच्यांच्या जर पोटजाती म्हणून तुम्ही आरक्षणामध्ये घालू शकता तर मराठ्यांची कुणबी म्हणून पोटजात का घालू शकत नाही? तुम्हाला समित्या कशाला पाहिजेत? समित्याची आवश्यकता नाही, कशाच्या आधाराची आवश्यकता नाही. तरी पण तुम्ही शब्द काढला सरकारनं, आम्हाला टिकाऊ द्यायचं आहे म्हणून आम्ही समितीला होकार दिला आहे. आता तुम्हाला 5,000 पुरावा आपल्याच माध्यमातून कळाले, हा खूप झाला. आता तुम्हाला सरसकट देणं सहज शक्य आहे आणि तुम्हाला ते द्यायला लागणार. 1990 कुणी बाहेर काढलं मराठा आरक्षणाच्या? नाही, त्या संदर्भात मी 24 बोलणार कारण त्या दिवशी 40 दिवस पूर्ण होतोय. 30 हे 14 पूर्ण होतात. 14 आम्ही राज्यातल्या मराठा समाजाचा कार्यक्रम अंतरावली या ठिकाणी लावला आहे. आम्ही शांततेत तो कार्यक्रम घेणार आहेत. फक्त सरकारला एवढंच आमच्यात संवाद घडवणार आहेत. मराठा समाजाने आम्ही आत्तापर्यंत काय झालं त्याच्यासाठी तो कार्यक्रम आहे. सरकारने राहिलेले जे 10 आम्ही बोनस दिलेले त्याच्यात मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी कार्यक्रम घेतला आहे. आता ते पुढच्या टप्प्यामध्ये 24 आम्ही बघू. तुमचं आरक्षण आंदोलन सुरू झालं आणि त्या पाठोपाठ ओबीसी आणि आता धनगर आणि वेगवेगळे समाज आरक्षण मागतात, या टायमिंग पाठीमागं काही राजकारण आहे किंवा कोणी आहे असं म्हणून? नाही, ते मला नाही सांगता येणार. समजा त्यांचे काय डाव असतील ते डाव टाकायला पक्की येतं, परंतु ज्याचा त्याचा अधिकार आहे लोकशाहीप्रमाणे. त्यामुळे धनगर बांधवही करतोय, ओबीसी बांधव करतो. धनगर बांधवांचं ना आमचं काही वैर नाही, हाड वैर बी नाही, कोणचंच वैर नाही आमचं. हो, का नसणार आहे, का नसणार आहे. त्यांनी आम्हाला तिथं येऊन दिला आहे. त्यांच्या लेकरांबद्दल आम्ही काय विचार करू नये की गोरगरिबांच्या त्यांच्या लेकरांना मिळावं? ते आमच्याबद्दल विचार करतायत की मराठ्यांच्या पोरांना गोरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे, तर आम्ही दिलाच पाहिजे ना. जरंगे पाटील, आज तुम्ही नगर प्रचाराची धुरा या नारायणगडावरनं सुरुवात झाली होती नारळखोडला, पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आज 9 पूर्ण होत आहेत, कसं पाहता? आजही तुम्ही इथं पहिल्यांदाच आलात, तुम्हीही साकडं घातलं, तेही साकडे घालून गेलेले होते, त्याला 9 होत आहेत. आम्ही साकडं घातलं, आम्हाला तर आशीर्वाद मिळालाच आणि त्यांनासुद्धा नगद नारायणाचं मिळालं. ते विसरले, त्यांना जितकीच बाकीच्याची गरज आहे ना तितकीच मराठ्यांची गरज आहे. मराठ्याला ग्राह्य धरताना ग्रहितही धरू नका. आता तुम्हाला ग्राह्य धरू नका आणि ग्रहितही धरू नका. तुम्हाला आता मराठ्यांच्या सामान्य पोराचा विचार करायला लागणार आहे. तुमच्या त्या हुलकावण्या खूप झाल्या, आता तसं होणार नाही. आता तुमचं आम्ही चालू देणार नाही. तुमच्या ज्या गप्पा चालल्या, तुमची जी पद्धत चालली, आमच्याकडे येऊन एक बोलायचं, तिकडे गेल्याच्यानंतर एक उचकायचं, उचकायचे धंदे बंद करा तुम्ही. आता आम्ही मी ओबीसी बांधवांना आवाहन करतो आहे की भावांनो, तुमच्या सामान्य माणसावरती तुम्हाला उचकवतील, सामान्य ओबीसी बांधवावर गुन्हे दाखल होतील. आमच्यावरसुद्धा सामान्य मराठ्यांच्या पोरावर झाले. आपण दोघांनी उचकायचं नाही यांनी सांगितलं. यांच्या प्रतिष्ठेसाठी एका रात्रीत हे सरकार बदलतं. हे राज्य आपलं आहे, जनता आपण या राज्याची. आपण आपल्यात अजिबात भेद होऊ द्यायचा नाही, मतभेद होऊ द्यायचा नाही. आपण कुणीही उद्रेकासारखं आंदोलन करायचं नाही. आपण कायदा सुव्यवस्थाही बिघडू द्यायचं नाही दोघांनी पण. आपल्या प्रतिष्ठेसाठी आपण लढूयात. ते जसे त्यांच्या प्रतिष्ठेसाठी लढतात, 4-2 नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्हीही टोकाचं आंदोलन करायचं नाही, आम्हीही करणार नाहीत. परंतु तुमचं हक्काचं आहे ते तुम्ही घ्या आणि जे आमचं आहे ते आम्हाला द्या. आपण संवादातून ते करा.
परंतु तुम्हाला कुठेही धक्का लागत नाही, तरी पण आम्ही 50% आहोत. फक्त तुम्ही थोडासा विचार करून मतात आणि मनात परिवर्तन करा, आपल्यात काहीही होणार नाही आणि सरकारला आणि विरोधकांना दोघांनाही साथ मिळणार नाही. देवेंद्र फडणवीसांची भूमिका आश्वासक वाटते का? शिंदे साहेब मराठा समाजाला 100% आरक्षण देऊ शकतात हे सगळ्या मराठ्यांना असं वाटतंय की तेच देऊ शकतात. आता त्यांनी सगळ्यांनी मिळून आमची वेळ घेतली, मग त्याच्यात उपमुख्यमंत्री बी आले दोन, परत CM साहेब पण आले, विरोधी पक्ष पण आले. आता सध्या आम्ही विश्वास टाकला आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या पक्षांवरती आणि सरकारवरती. याचं मूळ कारण असं आहे की 75 वर्षापासून यांना मोठं करण्यासाठी माझी जात खूप झटली, एकाची मान खाली होऊ दिलेली नाही या सगळ्या पक्षांची. आता आमच्या लेकरांच्या मानाखाली व्हायला लागल्यात, आमचे मुर्दे पडायला लागलेत. तुमच्या प्रतिष्ठेसाठी जर माझ्या जातीनं तुमचे मान उंचवले असेल तर या मराठ्यांच्या पोरांचे मान उंचवायसाठी तुम्हाला सगळ्याला आता पुढच्या काळात लढायला लागणार आहे, सगळ्या पक्षाच्यांना, सत्ताधाऱ्यापासून विरोधकांपर्यंत. कारण तुम्हाला आता सुट्टी नाही, तुम्ही इकडे येऊन बदलले तरी सुट्टी नाही, कारण मराठा समाज हा घराघरातला आता जागा झाला आहे आणि आम्ही शांततेतच, पण तुमच्याकडून आरक्षणच मिळू आणि तुम्ही कसे देत नाही तेही आम्ही बघू. आजवर मराठा समाजाच्या म्हणजे आमदार आणि मंत्र्यांच्या हातात सत्ता राहिलेली आणि त्यांनी सत्तेचे लाभ घेतले, परंतु ते सामान्य मराठा समाजातील तरुणांना मिळाले नाही असं तुम्ही नेहमी म्हणताय. आता आरक्षण मिळाल्यानंतर तरी तसं होईल का आणि सामान्य मराठा तरुण पुन्हा प्रवाहात येईल का? सामान्य मराठा समाजाचा विद्यार्थीच प्रवाहात आणण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत आमचे आणि कसोशीचे चालू आहेत. तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की मराठा समाज पहिल्यापासून सत्तेत राहिला, मी टॅली केली की आमच्यापेक्षा 3 वर्ष OBC जास्त सत्ता आमच्या राज्यावर. ते समज गैरसमज आहे, पण यांनी भोगलं आहे याचा अर्थ काय यांची बाजू नाही घेत मी. यांनी केलं असतं तर आमचं मागंच कल्याण झालं असतं. हे तर नीट नाही, म्हणून तर आमच्या सामान्य मराठीवर ही वेळ आली ना. हे तर नीट नाही, आमचंच धड नाही तर दुसऱ्याला म्हणून काय करायचं. म्हणून आता मात्र सुट्टी नाही, नगद नारायणाच्या चरणी आम्ही आता आशीर्वाद पण घेतला आहे आणि आम्ही आता दौरा उद्याच्यालासुद्धा घोषित करतो आहे. राज्यातसुद्धा आम्ही शांततेत सगळीकडे आवाहन करतो आहे. मराठा समाजाच्या एकाही माणसानं आत्महत्या करायची नाही, कोणी कायदा सुव्यवस्था बिघडणं असं काही करायचं नाही हे सांगण्यासाठी आता आम्ही बाहेर पडलो आहे. पण सरकारला 40व्या दिवशी आरक्षण द्यायला लागेल हे मात्र मी मराठा समाजाची जी ताकद एकवटली ही वायाला आम्ही कोणीच जाऊ देणार नाहीत आणि कसे देत नाहीत ते आम्ही बघणार. 40 दिवसामधले बरेच दिवस आता लुटलेत, मात्र त्या केलंय का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मराठा समाजाला आजही आरक्षण टिकणार, आरक्षण कसं दिलं जाणार याचा रोडमॅप आजही कुठे दाखवला जात नाही, कुणाला सांगितलं जात नाही. नेमकं काय सरकारशी तुमचं बोलणं होत आहे, कशा पद्धतीने काय आहे का? त्यालाच धरून प्रकाश आंबेडकरही तसं म्हणाले की मराठ्यांच्या पोरांना फसवू नका, समोरासमोर येऊन मराठ्यांच्या पोरांना आरक्षणाबद्दल खुलून सांग. हे बघा, आता त्यांनी तर आम्हाला अधिकृत सांगितलं नाही, पण मीडियाच्या माध्यमातून मात्र कळालं की रात्रंदिवस पळत आहेत, नुसती धावाधाव चालू आहे. पण आम्हाला त्या धावाधावीशी काही देणं घेणं नाही त्यांच्या हातात. तुम्ही कुंकड पळता, हैदराबादला जाऊन काय करताय, इकडं कागदपत्र आणलेत की नाहीत? प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात हे खरं आहे की आता आम्ही फसवणूक होऊ देणार नाहीत, आमचीसुद्धा अजिबात होऊ देणार नाहीत. कारण त्यांनी 3 GR माझ्याकडे आणली होती, ते आम्ही सगळेचे सगळे रिटर्न पाठवलेत. आमच्या लक्षात आलं यापासून मराठा समाजाचा फायदा होणार नाही, म्हणून आम्ही ते वापस पाठवलेत. म्हणून त्यांनी आता वेळ घेतला आहे. त्यांचं एक लक्षात आलं की हे पूर्ण ताकदीनं कायदेशीर पण आणि जनतेचंसुद्धा तसं आक्रोशिक आरक्षण मिळालं पाहिजे, हे दोन्हीचं एक आतूट नातं झालं आहे. याच्यातून आपल्याला आता टिकणारं द्यावं लागेल, म्हणून तर त्यांनी आमच्याकडे फेऱ्या मारल्यात की 1 महिन्याचा वेळ द्या, आम्ही तुम्हाला टिकणार देतो. आम्ही त्यांना 10 दिवस वाढून दिले, म्हणजे 40 दिले. आता मात्र राज्यातला मराठा शांततेत, कायदा सुव्यवस्था तुम्हाला कुठंही बिघडलेली दिसणार नाही, परंतु शांततेत आरक्षण घेतल्याशिवाय मात्र आता आम्ही मराठा समाज त्यांना सुटू. 40 दिवसाच्या अल्टिमेटमनंतर आंदोलनाला धार लागणार जर सरकारने उत्तर नाही, तसं वाटतच नाही मला किती ते वेळ येऊ देतील. कारण मी पुन्हा माझ्यावरती आमरण उपोषण इतक्या टोकाचं करण्याची सरकारनं वेळ येऊ देणार नाही हे मला 100% खात्री की सरकार 40व्या दिवसाच्या आतच आरक्षण देईल. कारण त्यांनी नाही दिलं तरी त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे 40 दिवसाचा आणि हे अख्ख्या महाराष्ट्रानं ऐकलं आहे. मित्र गप्पा मारे काय बोलायचं आहे बंधू म्हणले तसं, तुम्ही व्यासपीठावर बोला, तुम्हाला नाही म्हणायचं आहे तुम्ही मला इथं सांगा आरक्षण देत नाही, हो म्हणायचं आहे इथं सांगा आणि तिथं येऊन सांगितलं देतो म्हणून सगळ्या महाराष्ट्रानं ऐकलं, आपल्या बंधूने ऐकलं. कारण मी काना कोपऱ्यात जात नाही, कोपऱ्या कापऱ्यात जायचं नाही आणि कानात बडबड करायची नाही, अजिबात बोलायचंच नाही, तुला काय मांडायचं समोर मांडायचं. ह्या धर्तीवरती राज्यानं सगळ्या ऐकलेलं आहे, त्यामुळे 40व्या दिवशी त्यांच्याच पुढं पर्याय नाही आहे की त्यांना 40व्या दिवशी आरक्षण द्यायला लागेल. आज तुम्ही बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहात, आता पुढील काळात असाच दौरा कुठल्या